त्याचा प्रवास 6 दिवसाचा आहे, उन्हाचा आहे, चिंता सरकारने बघ्याची भूमिका घेतल्याने मुंबईला जावं लागणार आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने निघाले. माझं हे शेवटचं सांगणं आहे, मी तुमच्यात असेन नसेन मला माहिती नाही, पण मराठ्यांनी एकजूट फुटू द्यायची नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असं आवाहन मराठा समाजाला करताना ते भावुकही झाले. सोलापूर धुळे महामार्गावर अंकुशनगर इथे त्यांची पत्नी दोन्ही मुलं त्यांना भेटले तेव्हाही पूर्ण जरांगे कुटुंब भावनिक झालेलं दिसलं. वाहनाने लोक जरांगेंना साथ द्यायला मुंबईला जायला निघाल्याचं चित्र गावागावांमधून पाहायला मिळत आहे, त्यात अगदी महिलाही मागे नाहीत. जरांगे पाटलांना औक्षण केल्यानंतरही महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. ते समाजाचे आहेत, आमचे नाहीतच असं म्हणून पदराने आसू पुसत महिला त्यांना मुंबईच्या प्रवासासाठी निरोप देताना दिसल्या. आरक्षण घेऊनच माझ्या घरी सरकारने त्याला तिथपर्यंत येऊन दिलंच, लवकरच आरक्षण देऊन तिथून टाकून द्या. का आज मावशी तुम्ही रडताय, का तुमच्या भावना झाल्या, काय बोलले तुम्ही? सरकारने ताकदच आरक्षण द्या आणि आमच्या जावा पटकन घरी यावा, आमची एवढीच मागणी. काय बोलले तुम्हाला आता, तुमच्याशी काही बोलणं झालं का जरांगे पाटलांशी? ते समाजाचे आमचे नाहीयेत. तुम्ही आता त्यांच्यासोबत जाणार का सागर पर्यंत? सागर पण जाणार आहे, तुम्ही पण जाणार आहे. काय काय आज तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही गेल्यानंतर कुठून परत येणार आणि त्यानंतर तुमची रणनीती काय असेल? त्यानंतर आम्ही पण जाणार पाटील, पाठीमागून जाणार. पाटलांनी सांगितलं तुम्हाला यायला? नाही सांगितलं त्यांनी, पण आम्ही जाणार. मराठा आंदोलनाच्या पदयात्रेचा आजचा हा पहिला दिवस, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावरती बैठकही बोलवली. मुख्यमंत्री आज जरांगे पाटलांशी संवादही साधणार आहेत, त्यामुळे या चर्चेनंतर काय होतं हे पाहण्यासारखं असेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत.